बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो, गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत, बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास, बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या KW11 न्यूजवर, आमची विश्वासार्हता, समाजाची लोकप्रियता. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक व बालविकास संस्कार केंद्र गुरुपीठ त्र्यंबकेश्वर दिंडोरी प्रणित व परमपूज्य गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे यांच्या कृपाशीर्वादानं आणि गुरुपुत्र आदरणीय श्री चंद्रकांत दादासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 1 मे रोजी कामगार दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. लायन्स क्लब राहता यांच्या सहकार्यानं आणि ग्रामीण रुग्णालय राहता सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर यांच्या मदतीनं शिर्डी येथे साकोरी शिवेतील श्री स्वामी समर्थ केंद्र येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी श्री स्वामी समर्थ सेवेकरी महिला पुरुष केंद्र प्रतिनिधी बनकर काका, श्री नवनाथ गोंदकर, अर्चनाताई शिंदे, नयनाताई पैठणकर, माणिक तात्या वडतेले, भाऊसाहेब निकाळे, लायन्स क्लबचे अध्यक्ष व महाराष्ट्र लॅब असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर संजय उबाळे, डॉक्टर शुभांगी काने, लायन्स क्लबच्या अध्यक्षा अंजली उबाळे, उपाध्यक्ष प्रकाशजी सदाफळ, लायन्स दीपक दंडवते, लायन्स विजय धनवटे, डॉक्टर संजय गायकवाड, लायन्स रतन चौधरी, राजाभाऊ बांगर, बबलू फटांगरे, ॲडव्होकेट कार्ले भाऊसाहेब, ॲडव्होकेट घोडके साहेब, लायन्स व्यंकटेश अहिरे, लायन्स सरला तायडे व लायन्सचे सर्व सभासद यावेळी उपस्थित होते. हॉस्पिटल अँड मेडिकल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यामध्ये परमपूज्य गुरु माऊली यांच्या कृपा आशीर्वादाने आणि लायन्स क्लबच्या सहकार्याने या ठिकाणी शिर्डी येथे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या रक्तदान शिबिरामध्ये संपूर्ण तालुक्यातून महिला आणि पुरुषांची गर्दी या ठिकाणी उचललेली आहे. खऱ्या अर्थाने रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि हे दान करत असताना गुरु माऊलीच्या आशीर्वादाने आपल्याला एक नवीन असा संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. रक्तदान आपण जेव्हा ॲक्सिडेंट होतो तेव्हा फ्री रक्ताची गरज भासते. रक्तदान करताना साधारण त्याचं वय 18 पुढे पाहिजे आणि 12.5 पुढे त्याचं HB पाहिजे, तरच आपण रक्तदान करू शकता. म्हणून आपण या ठिकाणी जे महिला पुरुष आहे यांना आपण एक मार्गदर्शन केलं आणि त्यांनी रक्तदानाला आता सुरुवात झालेली आहे. आता थोड्याच वेळापूर्वी रक्तदान हे सुरुवात करण्यात आलेलं आहे. जेव्हा ॲक्सिडेंट होतो त्यावेळेला हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर किंवा जे ब्लिडिंग होतं आणि माणसाचा HB कमी होतो त्यावेळेला खरी रक्ताची गरज भासते आणि ती गरज प्रसूती ज्या वेळेला असते तेव्हा महिलांची जेव्हा रक्तस्राव होतो त्याही वेळेला रक्ताची गरज असते. अशा अनेक प्रकारच्या ठिकाणी ज्या ज्या वेळेला आपल्याला रक्ताची गरज भासते त्यावेळेला आपल्याला रक्तदानाचं महत्त्व कळतं. म्हणून रक्तदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. जसं नेत्रदान सर्वश्रेष्ठ आहे तसं रक्तदान ही सर्वश्रेष्ठ आहे. मी सर्वांना आवाहन करतो की या रक्तदानामध्ये आपण सहभाग घ्यावा आणि जास्तीत जास्त रक्तदान करावं अशी मी सर्वांना लायन्स क्लब आणि परमपूज्य माऊली यांच्या कृपाशीर्वादाने या ठिकाणी विनंती करतो. श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग शिर्डी आणि लायन्स क्लब राहता यांच्या वतीने शिर्डी केंद्रामध्ये आज रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. सर्व सेवेकरांना नम्र विनंती आहे की आपण रक्तदान करण्यासाठी सर्वांनी सहभाग घ्यावा, हे सर्वांना नम्र विनंती. त्यानंतर आपल्या सेवा मार्गामध्ये जे काही उपक्रम चालतात त्या उपक्रमात सर्व सेवेकरांनी सहभागी व्हावे, हे आपणास नम्र विनंती करतो. श्री स्वामी समर्थ. अखिल भारतीय गुरुपीठ श्री त्र्यंबकेश्वर परमपूज्य गुरुमाऊली यांच्या मार्गदर्शनाखाली, आदरणीय गुरुपुत्र दादा चंद्रकांत दादासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 18 विभागाच्या अंतर्गत जे काही आपलं ग्रामाभियान चालू आहे त्या अंतर्गत आपलं नुसतं आध्यात्मिक केंद्र नसून हे 80% समाजकारण आणि 20% अध्यात्म असतं. त्या अंतर्गत आपल्याकडं अनेक उपक्रम राबवले जातात, त्यापैकीचा रक्तदान हा रक्तदान शिबिर हा देखील हा एक उपक्रम आहे. तो आज आपले लायन्स क्लब ऑफ राहता आपले संजय अण्णा उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या राहता ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी आणि त्यांच्या स्टाफच्या वतीनं आपले शिर्डी केंद्र राहता तालुक्याच्या वतीनं यांच्यातून हा उपक्रम राबवला जात आहे आणि जास्तीत जास्त सेवेकरी याच्यात सहभाग घेत आहेत. श्री स्वामी समर्थ. आज 1 मे रोजी कामगार दिनानिमित्त आपल्या दिंडोरी परिसरात श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र व तसेच राहता लायन्स क्लबतर्फे
आदरणीय डॉक्टर उबाळे सर यांच्या सहकार्याने आपण हा सिव्हिल असं हॉस्पिटलतर्फे ब्लड कॅम्प अरेंज करण्यात आला आहे. तर त्यासाठी आपल्या गुरुमाऊलींनी जे सांगितलं आहे की अध्यात्म फक्त 20% आणि 80% सामाजिक कार्य करतो आहे, तर त्याच्यातून आपण जे कारगिलचं आपल्याला माऊली नेहमी उदाहरण देतात की आपलं ब्लड डोनेशनचं जे आहे याच्या मदतीने आपले जे आपण तर काय सैन्यात लढायला जाऊ शकत नाही देशासाठी, परंतु आपल्यासारख्या सेवेकऱ्यांचं जर रक्ताच्या दानाने जर तिथपर्यंत त्यांचं जर पोहोचलं तर स्वामींच्या आता सेवेकरी म्हटलं की म्हणजे स्वामींचं नामच आलं त्याच्यात, आणि मग ते जर रक्त त्या सैन्यांपर्यंत जर आपण पोहोच केलं त्यांच्यामार्फत आपण अध्यात्मक एक दैवी शक्तीने तर नक्कीच आपल्या देशाचं भारताचं रक्षण होऊ शकतं. आणि तसेच हे जे कॅम्प जो अरेंज केला आहे तर त्यासाठी सगळ्यांनी खूप खूप मदत केली, त्यासाठी धन्यवाद श्री स्वामी समर्थ.